आम्ही एकत्र आहोत सर्वे सर्वे मराठा बांधव हे लवकर लवकर रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही गणिमी गावाने ठाण्यामध्ये आक्रमण त्या अनुषंगाने आम्ही आक्रमण करणार सरकारवरती. ईडब्ल्यूएसची जाहिराती आजची जाहिरात यांनी जाहिरात दाखवली दसऱ्या निमित्त हे गेले 4 वर्षापासून ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे हे यांनी आत्ता कशाला आम्ही आरक्षण हे आत्ता त्याला काय सुचलं म्हणजे कुठेतरी समाजामध्ये भेदभाव होऊन जाते भेदभाव करतायत आणि सर्व जूनचा जून आमच्या अंगणती माडांच्या अंगणती सोडण्याचा प्रयत्न करतायत. आता तुम्ही बघाल की सर्व माडाला घेण्याचे प्रयत्न होते ही हे असं चालणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आक्रमकतेने या 10 दिवसामध्ये आंदोलन आणि आक्रमण करणार त्याच्यावरती. पण एक म्हणणं आहे की जेला जसं पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि कायम टिकणारं आरक्षण पाहिजे. तुम्ही कशात नाही द्या आम्हाला कोणाच्या वाटत धक्का देऊ पण आम्हाला दिलेलं आम्हाला आरक्षण हे टिकणारं पाहिजे. तुम्ही आज म्हणता की ह्याच्यात न घ्या उद्या तर ओबीसी म्हणता की तुम्ही आमच्यात घेऊ नका आम्हाला त्यांच्याशी कोणाशी काही घेणं नाही आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे. विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सोनेरी आरसा. राज ज्वेलर्स येथे ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे. दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा. राज ज्वेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ॲक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5, 6, 7 बक्षीस आयफोन, इस्त्री 209. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6 चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राज ज्वेलर सावरकर चौक पंढरपूर. मोबाईल नंबर 98 60 03 21 34. तुम्हाला कसं द्यायचं तर द्या. तुम्ही आता काही पळवाट काढू नका. ही पळवाट आहे की आता तुमचे आम्ही एजंट आरक्षण देतो आम्हाला कोणाचं काही घेणं नाही. आता गेले 45 वर्ष झाली हे चाललंय. आता आम्ही ऐकणार नाही अभी नाही तो कभी नाही. माझं हेच म्हणणं आहे की जेवढे मराठे आमचे नेते आहेत जसा छगन भुजबळ डायरेक्ट बोलतो असे आमचे मराठे नेते ना हे पायचेप नेते आले. हे फक्त पायचेप त्यांच्या नेत्याचे जसं भुजबळांना मी खरं त्यांची पाठ थोपटली पाहिजे की ते त्यांच्या सणासाठी बोलतात तरी आमचे एकदम म्हणजे खायच्या धोजेचे. आज भले ते मंत्रीपद घेतले असतील पण ते घाबरतात पक्षाला आणि ज्या जातीसाठी ज्या जन्म आलं त्याचे लाल बागा लाल बागत नाही ते त्यांच्या नेत्याला घाबरतात. दिल्लीमध्ये चपडा बसेल ही कुठली पद्धत आहे. अभी नाही तो कभी नाही आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. हिंदुस्थानाचं रक्षण केलं मराठा समाजाने. मराठा समाजाने केलं रक्षण. करू नका तुम्ही आमचं भक्षण नाहीतर आम्ही तुम्हाला उठून टाकू राजकारणात कायमचे. मराठा समाजाने आजपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री मराठा आहेत प्रत्येक वेळेला आमच्यावरती हाच आरोप होतो. आज ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत काय करतायत ते. त्यांना ज्या बाकीच्या ठिकाणी जायला वेळ आहे बाकीची सगळी सोयी सुविधा त्यांना भोगायची वेळ आहे. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये मराठे मोर्चे निघले. माननीय तेव्हाच्या तत्कालीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने का नाही ओबीसीमध्ये आमचं समाविष्ट करून घेतला. कशासाठी हा खेळ केला प्रत्येक वेळेला. आणि आत्ताच्या आमचे तत्कालीन जे मुख्यमंत्री आहेत ते मोदी सरकारचे अक्षरशः एक प्रकारे त्यांचे सांगतील रिमोट कंट्रोल प्रमाणे ते चालतात. त्यांचा रिमोट कंट्रोल ऑन केला मुख्यमंत्र्यांचा का टीव्ही ऑन होतो. काय करता मुख्यमंत्री साहेब तुम्ही. मराठ्यांची मुलं मरतायत आत्महत्या करतायत 40 वर 50 वर मराठ्यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या. काय करताय तुम्ही. तुम्ही फक्त हेलिकॉप्टर मध्ये फिरणार का आणि मराठ्यांच्या मुलांनी काय करायचं. राणे साहेब सांगतायत की आम्हाला कुंडीमध्ये आरक्षण नको म्हणून. राणे साहेब तुमच्या घराच्या बाजूला सामान्य मराठ्यांचा एक बंगला बांधून द्या आणि मग सांगा की तुम्ही आरक्षण घेऊ नका म्हणून. आज सामान्य मराठ्यांची काय परिस्थिती आहे ते कोण बघत नाहीये. दरेकर सांगतात की आम्हाला आरक्षण नको म्हणून. कदम सांगतायत आम्हाला आरक्षण नको. अरे वर्षानुवर्ष तुम्ही मंत्रिपद भोगायची तुम्ही आमदारकी घ्यायची तुम्ही खासदारकी घ्यायची तुमच्या मुलांचे पण तेच करायचं तुमच्या भावाच्या मुलांना पण तुम्ही तेच करणार. तुम्ही राजकारणामध्ये सर्व काय उदरनिर्वाह करणार सगळं काय करणार आणि सामान्य मराठ्यांनी काय करायचं त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं. आज सामान्यातल्या मुलाला 70-80% मार्क मिळाले ना तरी त्याला आरक्षण नसल्यामुळे त्याचं ऍडमिशन होत नाहीये.
तुम्ही तुमच्या राजकीय पोळ्या भाजा हो, पण आज मराठ्यांनी कुठे जायचं? आणि एक लक्षात ठेवा, या राजकीय पुढाऱ्यांना आज सांगतोय, तुमच्या हातात ही चळवळ कधीच बाहेर पडलेली आहे, आता सामान्य मराठ्यांनी ही चळवळ हातात घेतलेली आहे. आता तुमचं राजकारण तुमच्या चुलीत घरा आणि घरात गपचूप बसून राहा. जास्त शहाणपणा केला तर दांडे काढू, आणि दांडे काढल्यानंतर पोकळ बांबूचे फटके कसे बसतात ना, हे आता राजकारणी लक्षात ठेवावं. मुख्यमंत्र्यांवरती आता अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. 40 दिवस जरांगे पाटलांनी, ज्यावेळी जरांगे पाटलांकडे मुख्यमंत्री गेले होते त्यांनी 30 दिवस मागितले, जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले, आणि मराठा समाज त्यांच्या मागे सक्षमपणे उभा राहिला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही द्या म्हणून. आज सुद्धा मराठ्यांना काय सांगतात ते, काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्ही असं करतोय तसं करतोय म्हणून. काही होऊ शकत नाही तुमच्याकडनं, तुमच्याकडनं काही होऊ शकत नाही मुख्यमंत्री साहेब. जर तुमच्याकडनं काही होत नसेल तर तात्काळ तुमची खुर्ची खाली करा. कशाला बसतोय त्या खुर्चीवरती? मराठ्यांचं नाव घ्यायचं आणि मराठ्यांना फक्त भेटीच धरायचं, हेच काम तुम्ही करणार आहात का? बस झालं तुमचं, आता हे खेळ होणार नाही. ईडब्ल्यूएच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ईडब्ल्यूएचचा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये काय फक्त एकदा मराठा समाज आहे का? ह्याच्यामध्ये ब्राह्मण समाज आहे, ह्याच्यामध्ये जैन समाज आहे, उर्वरित बाकीचे सगळे समाज आहेत. फक्त हा काय मराठ्यांसाठी केलेला नाहीये, पण फक्त जाणून बुजून सांगायचं की मराठ्यांना आम्ही ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलंय. माझं तर उलट म्हणणं आहे, एकीकडे तुम्ही सांगता की मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतलेलं आहे, म्हणजे आज मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध झाला.